लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गणेश उत्सवाची जोरदार तयारी सध्या नाशिक शहरात दिसून येत आहे। मंडळांची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे, तर बाप्पाच्या स्वागतासाठी विविध सजावटींच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजून गेली आहे। गणेश उत्सव निर्विघ्नपणे उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाने देखील जय्यत तयारीला सुरुवात केली आहे। गणेश उत्सव आठवड्याभरावर येऊन ठेपल्याने दररोज लाखोंची उलाढाल सध्या बाजारपेठेत होते। महागाईचे सावट जरी गणेश उत्सवावर असले तरी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतात कोणतीही कमी राहू नये याकरता गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आरा सजावटीकरता लागणारी चमकी माळा सजावटींचे साहित्य आकर्षक कापणी मखरी दाखल झाल्या आहेत। साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गणेश भक्तांची लगबग दिसून येते। नाशिक शहरातील मेन रोड रविवार कारंजा शालिमार सराफ बाजार यांसह उपनगरात सर्वत्र सजावटींचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते। संपूर्ण परिसर आकर्षक चमक्यांनी मखरांनी व्यापून गेलाय। बाजारात विविध प्रकारांमध्ये मखरी उपलब्ध असून गणेश उत्सव काळात मखरींना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। थर्माकोल आणि प्लास्टिकच्या मखरांना बंदी असल्यानं पर्यावरण स्नेही अशा कापडी कागदी मखरी बाजारात दाखल झालेल्या आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षापासून घरगुती गणेश उत्सवासाठी मखरींना प्रचंड प्रमाणात मागणी वाढते। या पर्यावरण स्नेही मखर फोल्डेबल असल्यानं त्याचा दीर्घकाळ वापर देखील ग्राहकांना करता येतो आहे। याशिवाय मोत्यांची कापडी तोरण वॉल हँगिंग कृत्रिम फुले यांची देखील ग्राहक आवडीने खरेदी करत आहेत। यंदा गणपती पाठोपाठ लगेचच गौरीचं आगमन होत असल्यानं गौरीच्या श्राजशृंगाराच्या साहित्याची देखील बाजारात रेलसेल आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।